ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मलिकवाडीतील चुरशीने 93.35% मतदान, बुधवारी मतमोजणी, दोन्ही गटाला विजयाचा विश्वास. मलिकवाड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये झालेल्या दोन जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत शांततेने 93.35% इतके मतदान झाले. चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीत दोन्ही गटातील नेते मंडळींकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला असला तरी बुधवारी 30 रोजी फैसला होणार आहे. मलिकवाड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 8 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या असून केवळ 2 जागांसाठी प्रभाग क्रमांक 3 मध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. 2 प्रभागात निवडणूक नसल्याने सर्व नेते मंडळींची ताकद प्रभाग क्रमांक 3 मध्ये पणाला लागली होती. यामुळे ही निवडणूक प्रत्येक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. सामान्य गटातून संभाजी शंकर पाटील यांच्या विरोधात निवास हरी करंजगे यांनी शड्डू ठोकला होता, तर अनुसूचित जाती महिला गटातून निर्मला थळुसणदी विरुद्ध लक्ष्मी सुजित नडवीनमणी यांच्यात लढत लागली होती. रविवारी सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी थंडीचा प्रभाव असतानाही मतदार मतदान केंद्रावर तुरळक गर्दी करत असतानाच दिसत होते. सकाळी 10 नंतर मतदान केंद्रावर मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शवत मतदानाचा हक्क बजावताना दिसत होते. दुपारी 3 वाजता 80% इतकं मतदान झालं होतं. सायंकाळच्या 17:00 उर्वरित सर्व मतदारांना कार्यकर्त्यांनी बोलावून आपण मतदान केले. शेवटच्या क्षणापर्यंत 327 पुरुष व 361 महिला मतदारांनी असे 688 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत चुरशीने 93.35 इतकी मतदानाची टक्केवारी केली. सदरचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले. मतदानानंतर दोन्ही गटाने विजयाचा विश्वास व्यक्त केला असल्याने नेमकं गुलाल कोणाला हे सांगणं बाकी अवघड बनलं आहे. बुधवारी 30 रोजी मतमोजणी प्रक्रिया तालुका केंद्रावर होणार असून आता 30 पर्यंत गावात गोळा बेरजेला उधाण येणार आहे. महानकर न्यूज साठी मलिकवाडहून संजू केरुरे.